राज्य सरकारचं शिष्टमंडळ आज मनोज जरांगेंची भेट घेणार आहे. मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या समितीच्या कामांची माहिती जरांगेंना देण्यात येणार आहे. या शिष्टमंडळामध्ये मंत्री उदय सामंत, धनंजय मुंडे, अतुल सावे आणि संदीपान भोमरे यांचा समावेश आहे. बाळासाहेब सराटेंच्या ओबीसी आरक्षणाविरोधातल्या याचिकेवरती 3 जानेवारीला सुनावणी होणार आहे. राज्य सरकारला 10 डिसेंबरपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश कोर्टाने दिले. मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईसाठी राज्य सरकारकडून टास्क फोर्स तयार करण्यात आलंय. निवृत्त न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठीत करण्यात आली. समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्य टाळा असं आवाहन उदयनराजे भोसले यांनी केलंय. 1994 दिलेलं ओबीसी आरक्षण कोणत्या आधारावरती दिलं असा सवाल त्यांनी भुजबळांना केलाय. कोल्हापूर जिल्ह्यात 5,566 कुणबी नोंदी आढळल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे. कुणबी नोंदी शोधण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून युद्धपातळीवरती नियोजन सुरू आहे. पुण्याच्या मंचरमध्ये मराठा समाज आक्रमक झालाय. सरसकट आरक्षण मिळालं नाही तोवर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना तालुक्यात प्रवेश करू देणार नाही असा इशारा त्याने दिलाय. तर तालुक्यातील एसटी आगाराच्या उद्घाटनास आल्यास मराठा क्रांती मोर्चा काळे झेंडे दाखवेल असाही इशारा त्याने दिलाय. सिंधुदुर्गच्या सावंतवाडीत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा बांधवांनी दुचाकी रॅली काढली आहे. राजवाडा इथून दुचाकी रॅली काढत मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यात आलाय. बीडमधल्या नुकसानीची पंकजा मुंडेंनी पाहणी केली आहे. बीडमधली घटना गुप्तचर यंत्रणांचा अपयश असल्याची टीका त्यांनी केली आहे. बीडमधील जाळपोळीची आणि जालन्यातील लाठी हल्ल्याची एसआयटी चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात आज मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलवली आहे. सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत. विविध प्रलंबित मागण्यांसाठी आझाद मैदानावरती एसटी कर्मचाऱ्यांचं उपोषण सुरू आहे. सकल धनगर समाजाच्या वतीने धनगर आरक्षणासाठी उद्या नवी मुंबईत महामोर्चा काढण्यात येणार आहे. समिती म्हणजे वेळकाढूपणा, त्यामुळे समिती नको या मागणीसाठी नवी मुंबईत कोकण विभागीय आयुक्त कार्यालयावरती हा महामोर्चा काढण्यात येणार आहे. आज मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील एक लेन 6 तासासाठी बंद राहणार आहे. पनवेल कर्जत रेल्वे मार्गावरील गर्डर बसवण्याच्या कामाकरता पुण्याहून मुंबईकडे येणारी लेन 11 ते 5 या वेळेत बंद राहणार आहे. कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरातील किरणोत्सव आजपासून सुरू होतोय. 9 ते 13 नोव्हेंबर दरम्यान किरणोत्सव सोहळा पार पडणार आहे. दक्षिणेन कालखंडामुळे सूर्याची किरणं अंबाबाईच्या गाभाऱ्यात पोहोचणार आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान स्थगित केलेल्या करण्यात आलेली युवा संघर्ष यात्रा दिवाळीनंतर 16 तारखेपासून सुरू होणार आहे. अहिल्याबाई होळकरांचं जन्मगाव चोंडी इथून यात्रेला सुरुवात होणार असून ही माहिती रोहित पवारांनी दिली. पुण्यातील क्रोमा मॉल चौकापासून बीटी कवडे रोडला जाणाऱ्या रस्त्यावरती रात्री गोळीबार झालाय. दुचाकीवरून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी सराफ व्यावसायिकावरती गोळीबार केलाय. यात व्यापारी गंभीर जखमी झालाय. राज्यातील जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका आणि अनुदानित शाळेतील 1 ते 10वीच्या विद्यार्थ्यांची हजेरी 1 डिसेंबरपासून ऑनलाईन पद्धतीनं घेतली जाणार आहे. त्यामुळे शाळांमध्ये बनावट विद्यार्थी संख्या दाखवणाऱ्या शाळांना यामुळे चाप बसणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नवीन कुलगुरूंच्या निवड प्रक्रियेने वेग घेतलाय. मात्र पात्र उमेदवारांच्या प्राथमिक टप्प्यातील मुलाखती 28 ते 29 नोव्हेंबर रोजी मुंबईत आयोजित करण्यात आल्या. लासलगाव पाठोपाठ मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती देखील आजपासून 18 तारखेपर्यंत बंद राहणार आहे. दिवाळीच्या निमित्ताने लिलावामध्ये सहभागी न होण्याच्या निर्णयाने शेतकऱ्यांची मोठी गैरसोय झाली आहे. तर चाळीत साठवून ठेवलेला कांदा खराब होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. कोल्हापूरमधील करवीर तालुक्यातील खुपिरे गावामध्ये धक्कादायक प्रकार समोर आलाय. रेशनवर मिळणारे गहू हे प्लास्टिकचे असल्याचा दावा तिथल्या महिलांनी केलाय. महापालिका प्रशासनाने मालमत्ता कर थकवणाऱ्या विरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. यामध्ये कैलासनगर इथल्या मराठवाडा स्क्रॅपचे कार्यालय सील करण्यात आलंय. 50 लाखांचा थकीत कर भरणा न केल्याने ही कारवाई केली आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेकडून ड्रेनेज लाईनचं कनेक्शनसाठी 600 रुपये जोडणी शुल्क घेतलं जायचं. मागील अनेक वर्षांपासून हे शुल्क आकारलं जात असल्याने यात आता शुल्कामध्ये वाढ करण्याचा निर्णय प्रशासकांनी घेतला. नाशकात डेंग्यू साथीचा उद्रेक झाल्याने रुग्णसंख्या 804 वरती पोहोचली आहे. समितीच्या बैठकीस डास निर्मूलनात अपयशी ठरलेल्या आरोग्य वैद्यकीय विभागाची कानउघडणी करण्यात आली आहे.
तर शहरात डेंग्यूचे रुग्ण आढळून येत असल्याने घरांची तपासणी वाढवण्याचे निर्देश पालिकेला देण्यात आले. छत्रपती संभाजीनगरसह सातारा देवळाई भागामध्ये महापालिका लवकरच 12,000 पथदिवे लावणार आहे. पालिकेच्या बैठकीमध्ये याबाबत निर्णय झाला आहे. 31 मार्च 2024 पर्यंत पथदिवे लावण्याचं काम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. नाशिक जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याची मागणी मंत्री अनिल पाटील यांनी केली आहे. याबाबत अनिल पाटील यांनी मंत्री दादा भुसे यांना पत्र लिहिले आहे. राधानगरी धरण क्षेत्रासह जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे भात, भुईमूग, नाचणी या पिकांना जोरदार फटका बसलाय. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे. मुंबईत फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याची गरज असल्याचं केसरकरांनी सांगितलंय. मुंबईत फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी निर्धार करून प्रतिसाद द्यावा असं आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी विद्यार्थ्यांना केलंय. जालन्यातल्या बदनापूर तालुक्यातील पठार देऊळगाव इथे झोपडी झेडपीच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ घेतली आहे. दिवाळीमध्ये फटाक्यांमुळे होणारं प्रदूषण लक्षात घेता हा संकल्प करण्यात आलाय. दिवाळी हा दिव्यांचा उत्सव. दाराबाहेर विविध रंगांची उधळण करणारी रांगोळी यंदा 10% वाढलेली आहे. दिवाळीच्या खरेदीमध्ये कपडे, आकाशकंदील, पणती, फटाके याचबरोबर रांगोळी देखील लक्ष वेधून घेते. मराठा आरक्षणाचा प्रश्न सर्वत्र चर्चेला जात असताना आता याची क्रेज आकाशकंदीलवरही दिसून येते. आष्टी बाजारपेठेमध्ये दिवाळीनिमित्त लावलेल्या आकाशकंदीलावरती एक मराठा लाख मराठा ही घोषणा दिसून येते. लातूर जिल्ह्यात प्रामुख्याने घेतली जाणारी तूर सध्या फुलोऱ्यामध्ये आहे. गेल्या 4 दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने तूर हरभरा पिकांवरती मोठा परिणाम होतोय. त्यामुळे सोयाबीन नंतर आता तुरीचे पीक हातातून जाणार असल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची 25% अग्रिम रक्कम देण्याची सूचना दिलेल्या असतानाही कंपनी टाळाटाळ करत असल्याने संताप व्यक्त करण्यात आलाय. दिवाळीपूर्वी पैसे न दिल्यास आंदोलन उभारण्याचा इशारा शिवसैनिकांकडून देण्यात आलाय. जुन्नर तालुक्यात कापूस पिकाला शेतकऱ्यांची वाढती पसंती आहे. बाजारभाव चांगला मिळत असल्याने विदर्भातील शेतकरी कपाशीकडे वळताना पाहायला मिळतोय. तर किलोला 70 ते 80 रुपये बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी सध्या समाधान व्यक्त करतोय. नाशिकच्या मनमाड शहरातील आकांक्षा व्यवहारे आणि दिव्या सोनवणे यांना वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळालंय. केरळीकडे सुरू असलेल्या अस्मिता खेलो इंडिया वुमन लीग स्पर्धेमध्ये त्यांनी सुवर्णपदक पटकावलंय. पीक विम्याबाबत सरकार शेतकऱ्यांना खोटी आश्वासनं देत असल्याचा आरोप करत हिंगोलीत मनसेने अनोखं आंदोलन केलंय. सरकारला चॉकलेटचं गिफ्ट पाठवत मनसेने गांधीगिरी आंदोलन केलंय. पुण्याच्या आळंदीत विविध मागण्यांसाठी महाराज कोकरेंचं उपोषण सुरू आहे. उपोषण करते भगवान कोकरेंनी अचानक प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी राज्य सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांनी पनवेल प्रांत कार्यालयावरती धडक मोर्चा काढलाय. या मोर्चामध्ये सर्वत्र शासकीय आणि निमशासकीय कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अमरावतीत गेल्या 15 दिवसांपासून आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. 15व्या दिवशी सुद्धा आरोग्य किट घालून या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलंय. यवतमाळ जिल्ह्याच्या गावकऱ्यांनी काल जिल्हा परिषदेवरती घरकुलसाठी आंदोलन केलंय. यशवंतराव चव्हाण आवास योजनेमार्फत घरकुल देण्यात यावं, तसंच प्रधानमंत्री आवास योजनेतून गोवारी समाजाला घरकुल योजनेचा लाभ द्यावा या मागण्यांकरता हा मोर्चा काढण्यात आला. नांदेडमध्ये 90,000 रक्कम चोरीला गेलेली आहे. नांदेडमधील स्टेट बँकेमध्ये पैसे काढण्यास आलेल्या मुख्याध्यापकांच्या बॅगमधील 90,000 रक्कम चोरीस गेल्याची घटना समोर आली आहे. चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. जळगाव जिल्हा कारागृहात असलेल्या संशयित आरोपीला भेटण्यासाठी 2,000 रुपयांची लाच घेण्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणी सुभेदारसह 2 महिला पोलिसांना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले. इस्लामपूर बस स्थानकातून गावी सोडण्याच्या बहाण्याने वृद्धेस लुटणाऱ्या दोघांना बेड्या ठोकण्यात आल्यात. स्थानिक गुन्हे अन्वेषणाला यात यश आलंय. वृद्ध महिलेने लुटण्यात आलेला 98,000 रुपये तसंच सोन्याचे दागिने पोलिसांकडून जप्त करण्यात आले. Oh, 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 oh